नमस्कार, मी विनय कंक. आपण पाहताय सांगली जिल्ह्याच्या नंबर वन न्यूज चॅनल सडेतोड आणि पारदर्शक बालाजी न्यूज. पाहणार आहोत सांगली जिल्ह्यातील सर्व बित्तम बातम्या. सर्वात आधी पाहूयात हेडलाईन्स. सांगली जिल्ह्याचा 10वीचा निकाल 92.96%, तर 12वी नंतर 10वीत सुद्धा मुलींचीच बाजी. जादू टोळण्याच्या बहाण्याने बलात्कार करणाऱ्या नांदरे येथील जमीर मुजावरला न्यायालयाने ठोठावली 7 वर्षांची शिक्षा. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात पावसाळ्यापर्यंत चारा डेपो सुरू ठेवावेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांची मागणी. पंप बंद पडल्याने लातूरला होणारा पाणी पुरवठा झाला खंडित, तर युद्धपातळीवर काम सुरू असून लवकरच जलदूत ट्रेन सुरू होणार. आणि जिल्ह्यात हिवताप प्रतिरोध जनजागृती मोहीम यशस्वी करा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले यांचे आवाहन.